फाटल्या दिसांनी कितले दीस जाले बोरी ब्रीज इशूचो चलत आसा आनी तुमी तेंचे फिल्डाचे लँड ओनर्स म्हणल्यार भाशेन विशय खंय पावला आतां बाब. फस्ट ऑफ ऑल आय एम व्हेरी ग्रेटफूल की तुवें म्हाका एक ऑपॉर्च्युनिटी दिली म्हणून. लास्ट टायम आमी मेळ्ळे हिंगा आनी मुगे बायट दिल्लो. सो आतां हो न्यू बोरी ब्रिजा इशू आसा तो एक्चुली कन्फ्युजन आसा म्हाका मेसना कितको न्हू. एक दोन व्यूज आतां रेस्ट ऑफ द गोंयकारां प्रोपोगेट आसा ते कितें की लोतोली फार्मर्स आमी कारबोट कांतोर असोसिएशनाचे ज्याटी ब्रीज वयता आनी त्याटी आम वयता आनी हेर पळय कोण थिंगा एजसंट गांवकार आहाय ते आमगेले व्यूज डिफरंट जाताय म्हूण. एक्चुली हांवें लास्ट टायम क्लेरिफिकेशन दिलें कांय व्यूज डिफरंट जायनाय ते वदी म्हणटाले आमकां आम नाका. पूण आम आनी ब्रीज दोनूय आमगेल्या कारबोट कांतोर खाजनांतले येताय. आतां आमी इंटरव्यू दिताय कितें पेपराचे येता तेन्ना मिडिया बी म्हणटा लोतोली खाजान. ओके लोतोली खाजना 7-8 खाजना आहाय. लास्ट टायम एकल्यान म्हणलें तो सगळी खाजना न्ही म्हणू हांव न्ही. पूण आतां पळय मेन इश्यू आसा तो ब्रीज येता न्यू ब्रीज येवपाक अलायनमेंट केलां फायनलायज जालां आनी आमगे एक्विजिशन पळय आमगे कॉमर्स आसा तें फकत कारबोट कांतराचेर येता. 7-8 खाजना ते कोंय जाल्यार तें तूं आतां तें कन्वि तेंगे कांय कन्सर्न ना. फकत नग जाण म्हूण तेंगे अरावंड 200 स्क्वेर मिटर्स कितें कोणशाचें एक शेत कितें वयता हांव म्हणून तेणी एपील केलां आसतलें. आमी आतां एक वर्स जालें ऑलमोस्ट आमी न्हिदलो न्हय. रायट फ्रॉम युनियन मिनिस्टर खूंय आमच्यान एपील करपाक जाय ऑब्जेक्शन फायल करपाक जाय ती आमी फायल केलें. NGT देखून फायल केलें. आतां आमगे पळय आतां रिजॉयंडर गायल्लें तेचे आमकां पयर एड्युकेशन ऑर्डर करून एक वीक पयलीं ऑर्डर येयल्या तेचे आमी रिट पिटिशन फायल करता हायकोर्टान. आतां रिट पिटिशन फायल करता आमी हायकोर्टान. आतां हे असलें पळय प्रोब्लम आसा तें हेर कोणा खाजनाचेर ना. तुमकां चड आसा आमकां आमचेरूय आसा तें आमकां चड म्हणजे तें हें ब्रीज आनी आम आख्खो आमच्या खाजनांतल्यान येता. आमी तर तें तर बंद जालें ना तेराक मागीर कांय प्रोब्लमूच ना. आमचो लास्ट टायम एकलो कोण फार्मर सिनियर फार्मर आसा तेणें म्हणलें बाबा तुमी हो इक्वायर करून कित्याक करता आमच्या शेतांतल्यान व्हरनाका तुमचें कितें पळय रोड आसा त्याटी न्हू तुमी व्हराय. ती व्हडली कॉन्ट्रोवर्सी जाली आनी मागीर आमचो हालदोनचो MLN पासून म्हणलें देर आर टू व्यूज वन इज फॉर ब्रॉडनिंग ऑफ द रोड एन्ड वन इज दॅट इट शूड नॉट गो थ्रू काजार. बट दॅट इज नॉट द इश्यू. इट इज नॉट द इश्यू एट ऑल. आमी तेंकां इवन दॅट डेज आय टोल्ड यू वेन आय गेव यू बाय डॅट तेंकां सपोज तेंचें न्यू कितें एक्वायर करपाक आमच्या लोटले गांवांत जायना कित्याक कोणाची घरां कोणाची चॅपल वयतलें आनी कितें कितें वयतलें. पूण यू कॅनॉट एक्वायर बिकॉज यू बोरलोली विलेज ती. आतां तेंचे कडेन कितें पळय इन्फ्रास्ट्रक्चर आसा ते सायडीन जर गोवोरमेंट कोत्ता जाल्यार आमच्यान म्हणून कांय म्हणपाक जायना. तेन्नाय तर आमचें लोकांचें कितें वयता जायत एकठांय जातलें आमचे विलेजस. पूण आतां इट इज प्रिमॅच्युअर. आतां आमचेर कितें येयलां तें पयलें एक्विजिशन काडपाक जाय. 3 years जायन 3 C करपाक कोत्ता तें बी करूंकूच ना तेणी डिमार्केट करून मेजर करून मागीर एक्वायर करपाचें. आतां हें पयलें एक्वायरिंगाचे नोटीस काडटा आनी मागीर मेजपाक येता. प्रोसेस फॉलो सारको जावंक ना कांयच फॉलो जावंक ना. दॅट्स आय वेन लास्ट टायम वेन युवन पुलीस कॅन बी एक्सप्लेन इट टू देन दे अंडरस्टूड. आनी आमचो युनियन मिनिस्टर असलो अंडरस्टँडींग. आतां तें परतून पळय हो सगळो डिस्टर्बन्स आतां परतून जावपाक आमचो एवरीथींग वॉज एट रेस्ट. WRDA मिनिस्टरान घातलें बाय 20th सगळो हो प्रोसिजर आतां कंप्लीट जातलो. कंप्लीट जालें म्हणटा आतां डिमार्केशन करपाक जाय. आतां डिमार्केशन करपाक जाय म्हणल्यार आमचे सगळे फार्मर डिस्टर्ब जाय तेका खबर देखून आतां कितें हाडलें. आनी आमचो पळय मिनिस्टर आसा आतां आमचो MLA ही वॉज व्हेरी इंटेलिजंट व्हेरी नायस. लास्ट 15 दीस फुडें ताजो दरबार चलता तेन्ना तेणें सांगलें थंय नथींग इज फायनलायज लॉट ऑफ प्रोसेस इज टू बी डन वी इट हॅज टू बी सीन. आमी WRDA मिनिस्टराचे आमी कांयच घेवंक ना कित्याक इट यू आर रायट फ्रॉम बिगिनींग यू आर सेंग इट वॉज बेस्ट इट इज शॉर्टकट नो हावजीस आर गोईंग. आनी इट इज शॉर्टकट एन नो हावजीस आर गोईंग ओनली रिजन दॅट यू वॉन्टीड टू गो दॅट सायड. अँड वॉट अबाउट दोज इवन इफ द एरिया इज रेड्यूज्ड एटलीस्ट 25-30 फार्मर्स वील बी लुजींग देअर फील्ड टोटल एन दे डोंट हॅव एनी अग्रिकल्चर लँड एनिवर एल्स. इट इज द क्वेश्चन ऑफ लायव्हलीहूड वेर वील दे गो. इवन इफ देर इज अ हाऊस गव्हर्नमेंट कॅन गीव लँड सावर अँड दे कॅन बिल्ड अँड गीव दॅम हाऊस ऑल्सो. बट वॉट अबाउट अग्रिकल्चर लँड इट कॅनॉट बी खजान लँड इट कॅनॉट बी क्रिएटेड अगेन. And why Khazan is important? Because in today's, the expenditure that goes in agriculture, it is negligible compared to Khazan. And moreover, it is organic rice. We will never get it anywhere.
and these 3,000, 4,000 years back, this is passed on down to your generations, and we should be losing it just because it is shortcut and there are no houses. Now someone is saying it is cruise, for cruise and all. What Ramiro said was a correct thing. If it is for cruise and all, that is more important for that. Now it can go the old New Zuari Bridge, which is my lovely designer type, and they can go to Old Goa, they can see Mardol, Mangeshi, those temples. Cruise people will be happy with that. From here, what they are seeing, nothing. If you say it is only shortcut, no. There are hills that will be cut on the, even Boring side, they are saying the houses are going. I don't know, but our agricultural land is going, Khazan land is going. One side, we are protecting Khazan. Second side, we are trying to lose it. So it is like blow hot, blow cold story. So what is the option for you now? What do you all have decided? Our option, as our minister also said, finally, it will be the court who will decide. We are in NGT. Notices have been issued to Goa government in answerable by 22nd or 23rd. Then we are appealing in High Court also, writ petition. That also will go on. And the process will go on. What is the hurry in coming and saying that the process will be over? So the process will continue. Do you feel Jaya Bhashan Minister Muntabai 20 Tarik Jata hai? 20 Tarik it is not possible also, because what happened is that Amki Sheta Hipati Tunni hai. Chod Paus Vardo. So Sheta Rohi Leli Haas Adya? Rohi Nami Odi Semi Pik Lehi Thi. And Titun Lehi Ne Process Karo Sada? Ata Tujhan Tinga Pahin Di Upazai Na. आणि आता उद्दी श्रद्धा आमगेली तोंड आहे की त्या एपाट उदो चोड पड पावस चोड पडलं म्हणजे त्यांना सुखी जावप मेळो नाही. आता तो एक प्रोसेस की ते ती मागीर शेत नेऊन ती मागीर शेत नेऊन या शेतां देऊन गेले प्रॉब्लेम कितें थंय. लास्ट टायम कितें जालें, हेणी तो प्रोसेस केलो प्रिमॅच्युअर 2017 आसा ते म्हणटा हो प्रोसेस चालू आसा. ही एक पूण आमकां नोटीस धाडल्या तो प्रोसेस चालू आहे म्हणून वी वूड हॅव सेड नो आवर एस्पिरेशन बाबा. आजपासून एकूय ना, एकूय नोटीस ना, मग कसे उलयता तरी. आणि टेक्नोजन कन्सल्टंटान तेणी काढले, टेक्नोजन इज फ्रॉम आउटसाईड देअर फ्रॉम महाराष्ट्र. आमच्या PWD त्यांना सांगपाचे बाबा दिस इज खजान लँड, इट अ बी अ शॉर्टकट, बट दिस इज अ डिफरंट टाईप ऑफ. आजपासून एकूय नोटीस, एकूय नोटीस ना. आता प्रोसेसही म्हणतात त्यांनाही नोटीस ना, कायच ना, एकूय नोटीस ना. ना आमका ना पंचायती, ना आमका ना पंचायत. आता जो तेणी प्रोसेस आता टेक्नोलॉजीचे सो मेनी फंड्स हॅव बीन एक्झॉस्टेड एन ऑल दॅट, बॅक अगेन टू डू दी सेमी प्रोसेस अगेन दे विल स्पेंड इन अदर साईड, सो मच ऑफ प्रेशियस फंड्स विल बी लॉस्ट. व्हॉट इज द हरी? देर इज नो हरी, इट इज ओनली क्रिएटिंग कन्फ्युजन. आणि सध्याक तू म्हणता शेत पिकले, आता पिकपाचे हा, तितूंतल्यान समज प्रोसेस लोक तुका दिसता दितले? लोक आपलो आपले आम्ही हांवें सांगला त्या कसं एज फार एज एसोसिएशन इज कन्सर्न, आम्ही तुमचं लास्ट टाईम रोयला त्यांना आम्ही एक्सप्लेन केले झाले. आता सपोज तुम्ही ती शेतां निवली किती केले ओर काढली तुमकडे अद्याप लोकांना काढपाक जाय म्हणून त्याकडे काढपाक जाय, मागीर तुम्ही तुमची शेतां तुम्ही राखपाची आमच्या एज एज हांव त्यांच्या बराबर आहा. हां ते मुझ्या बराबर आहा ते सोड, हांव त्यांच्या बराबर आसा बिकॉज आय एम द चेअरमॅन, आय एम विथ देम. तुमचे असोसिएशन म्हटलं किती जणांचे लॉस होतले? आता ॲटलिस्ट आता माग करूंक त्यो गेले जे शेत पळय, आता मेन ब्रिजीत कोण वयले अराउंड 20-25 फार्मर्सांची शेतां स्ट्रेट गेली. ऑल असोसिएशन कन्सिडर करू जाल्यार ऑल असोसिएशन करपाक गेले ते अराउंड 65-67 तुमच्याच असोसिएशनाची. आमच्याच असोसिएशन आणि खंयच्या असोसिएशन हांव उलयना कित्याक तेंगे कितें एक कितें शेतां कितें दवरता मुस्ता तेंक मागीर तेंक मागीर रिड्यूस करपाक नाका, कित्याक तेंचे म्हाका उलोवपाक नाका. तें कन्फ्युजन जाता, तें कन्फ्युजन जाता ते पासून तेंचे म्हाका उलोवपाक नाका. पण आमगेले पळय मेन म्हणटा आम्ही ब्रिज आणि आम्ही आम सायडीन येता. आणि आज आमगेले 90,000 ऑर 45,000 50,000 कितें तुवें एक्वायर कर, ॲटलिस्ट वा 25% फार्मर्स आतां इनिशियल स्टेजी ते पयले गेले विदाउट अग्रिकल्चर लँड. सो तुवें मिनिस्टराक पण विचारलें बाबा तूं हें स्टेटमेंट कशें करता प्रोसेस बा म्हणटा पळय, आमकां एक नोटीस ना जाल्यार पळय. आतां आमी एज प्रोटोकॉल मिनिस्टराक वचून आमी सगळें एक्सप्लेन केलां, ही इज वेल अवेर ऑफ द सिट्युएशन. तुमचो MLA होतो? हो येस, वी मेट इवन युनियन मिनिस्टर अँड ही टोल्ड मी दॅट टाईम आय विल गिव्ह यू गुड कॉम्पन्सेशन, पीपल आर कमिंग टू मी विथ देअर लँड, प्लीज टेक माय लँड. आय मेड हिम क्लिअर सर दिस इज डिफरंट टाईप ऑफ लँड, दिस इज आवर अग्रिकल्चर, वी आर सर्वायव्हिंग ऑन इट, वी डोंट वॉन्ट एनी कॉम्पन्सेशन, प्लीज सेव्ह अवर खजा. ही अंडरस्टूड इट व्हेरी वेल. इट इज नॉट अ क्वेश्चन ऑफ दॅट यू नो इफ यू टेक 1 lakh स्क्वेअर मीटर ऑफ 50,000 स्क्वेअर मीटर. Even 10-15 farmers are displaced of their agriculture land, khazan land. Who will give them? Who is going to make another khazan? So Albert Babu, Union Minister Sadmata, kon Sadmana da sadya? Union Minister was a very golden person. He understood, he sent his tech consultants over here. They also understood. We showed them CRZ and they went back.
नाव सडनली फ्रॉम वेअर दी स्टेटमेंट्स कम आय डोंट नो. सो इट्स अ सरप्राईज फॉर युअर, इट्स अ सरप्राईज, कन्फ्युजिंग आफ्टर आवर आवर मिनिस्टर इन इज दरबार एट ऑन फ्रायडे सेट देर नथिंग इज फायनलाइज्ड, अ लॉट ऑफ थिंग्स हॅव टू बी सीन. दॅट वॉज व्हेरी युफोरिक सिच्युएशन फॉर अस. देन डी डब्ल्यू आर टी मिनिस्टर लाईक लास्ट टाईम ही मेक इज लास्ट टाईम ही सेट दॅट इज द बेस्ट वन अँड दिस टाईम ही सेंग ओके प्रोसेस विल बी ओवर बाय 20th. That is, this is not a situation. This so is now the only option for you all is to approach the court, High Court. Anyway, we have to approach the court and NGT we have already approached. So some decisions will come from there, some decisions will come from here. But once you make such statement prematurely, there the farmers get saddened and they get disturbed. And the problem is that they have even petitioned to the ST commissioner in Delhi, because the indigenous people, 60% of them are, they are the ones who have made the field, they are the ones who are growing the field, cultivating the fields. They have their petition also is there. Then with agriculture ministry also, we have sent it to our agriculture minister plus union minister last time. We have not left any opportunity once given to us to come and protect our khazan. So still you say we will not give our khazan? We will never give up. Let some orders come from the court or whatever happens, and then finally where can we go? We have even divine intervention we asked for, Ladins, wherever we gone, Vajlaita, so we got that. And what else can we do? And I don't want my farmers to come on the street and make all hangama protest like others and all, some get pulled up by section 144 and all. No, it is our area only. And if you are, our government it is. Our government, if our government is not protecting us, who will protect us? Correct. I am so sure that with the union minister like Mr. Nitin Gadkari at the center, and our minister also, Mr. Alex Sikwar, our minister, he is instrumental in taking us to places where we can talk, we could explain ourselves. Otherwise, we had no chance. I am very grateful to him. Even if he has made that other statement, it is because the WRD minister has made this statement and he cannot say no, it will not happen. Being in the faction, he has to agree and say yes. Now, whether it will really happen or not, I don't know. Okay. Thank you.